छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनगर येथील श्री क्लिनिकमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात 38 जणांनी रक्तदान केले. आज 14 मे सर्वांना अक्षय तृतीया, बसवेश्वर जयंती, रमजान ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज आपण श्री क्लिनिक शिवनगर डॉक्टर गणेश कारंडे सरांच्या इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व आमचे मार्गदर्शक मित्र माननीय दीपक कोठावळे सर हे तो उपस्थित राहिले आणि त्यांच्या शुभ हस्ते या रक्तदान शिबिराचं आपण उद्घाटन केलं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आणि प्रेरणादायी इतिहास आहे. आम्ही दरवर्षी शिबिराचं आयोजन करतच असतो पण छत्रपती संभाजी महाराजांना ह्याच्यापेक्षा दुसरी कोणती श्रद्धांजली वाचांजली व्हायची या उद्देशानं हाच एक रक्तदान शिबिराच्या माध्यमातूनच त्यांना ती खरी श्रद्धांजली ठरवली या उद्देशानं आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. आज या रक्तदान शिबिरासाठी आम्हाला राजारामबापू ब्लड बँक इस्लामपूर तसेच डॉक्टर प्रदीप शाह सर यांचं सहकार्य लाभलेलं आहे. तरी सदरचे रक्तदान हे 10 ते 2 या वेळेत राहणार आहे आणि ज्या ज्या रक्तदानदात्यांनी इथं रक्तदान केलेलं आहे त्यांना आपण एक सॅनिटायझरची बाटली व मास्क पण भेट म्हणून देत आहे. सॅनिटायझर व मास्क डॉक्टर गणेश कारंडे सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आज ईद ए मिलाद इकरा म्हणजे प्रसंगी चीनला जा पण शिक्षण घ्या असा ज्यांनी संदेश दिला ते प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विचारांचे जागर करायचा दिवस. ज्यांनी विचार मंडप स्थापन करून शिक्षणाचं महत्त्व युवकांच्यात आणि सगळ्यांच्यात निर्माण केलं ते महात्मा बसवण्णा आणि त्याचप्रमाणे सगळ्या युवकांना प्रत्यक्ष शिक्षण घेऊन स्वराज्य कसं टिकवायचं उभारायचं संघर्ष कसा करायचा आणि समाजकार्य म्हणजे काय समाज म्हणून कसं जगायचं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. ह्या सगळ्या महापुरुषांच्या या विचारांचा जागर करायचं काम गेले कित्येक वर्ष डॉक्टर गणेश कारंडे आणि विजय महाडिक हे दोन युवक कार्यकर्ते न थकता अविरतपणे करतात. कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी हा त्यांचा घेतलेला वसा सोडलेला नाही. हासुद्धा त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. रक्ताची गरज ही अतिशय असताना हा उपक्रम त्यांनी केला आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन आणि या तिन्ही महापुरुषांचे विचार पुढे हे नेत आहेत आणि कृतिशील काम करतायत त्याबद्दल त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा.